जेव्हा आपण संवाद म्हणतो ना तर तेव्हा त्याचा सुसंवादही येतो आणि वादही येतो. वाद केव्हा उत्पन्न होतो? जेव्हा दोन कल्पना, दोघांच्या दोन बाजूंच्या लोकांच्या कल्पना मिळत नाहीत. त्याच्यामध्ये थोडासा आग्रही, आजही पालक आग्रही आहेत बऱ्यापैकी, की मी जे करतोय, मी जे सांगतोय, मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय, तेव्हा तुला ते करायला पाहिजे. असे दबाव आणणारे जे पालक आहेत, त्याची अनुभवाने तुमच्या डोळ्यासमोर असतीलच, तर हा दबाव आणणाऱ्या पालकांचा जो एक ग्रुप आहे किंवा एक जो विचारसरणी जी आहे, तर त्याच्या संबंधी सुद्धा आपण एक क्लिपिंग आणलेलं आहे किंवा व्हिडिओ आणलेला आहे की ज्याच्यातनं पालक काय सांगतात ते सुद्धा आपल्याला कळतंय. तर तो आपण बघूया आणि आपल्या आपली जी चर्चा आहे ती आपण पुढे करूया. मी एक डॉक्टर आहे. मला असं वाटतं की माझ्या मुलांनी पण माझ्यासारखं डॉक्टर व्हावं, या क्षेत्रात त्यांनी नाव कमावं व माझ्या अनुभवाचा त्याला फायदा करून घ्यावा. पण त्याला हे मी कसं सांगावं आणि कसं पटवून द्यावं? खरं म्हणजे त्यांचं जे प्रोफेशन आहे तेच इतकं डिमांडिंग आहे की हे असं कोणाच्या वरती तरी आपण इच्छा करू शकतो का? तुम्ही काय म्हणालो? पूर्वी काय व्हायचं, थोडंसं मला पाठीमागे गेलं तर एखाद्या प्रोफेशनमध्ये जो एक्सपर्ट आहे त्याचा मुलगा तो त्याच प्रोफेशनमध्ये जायचा बऱ्याच वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर काय झालं, जसे ताण वाढत गेले आणि सक्सेस आणि फेल्युअर्स आणि त्याच्या बाबतीत सगळे जे प्रेशर स्वतःवर लोक घेत गेले, त्याच्यामध्ये असं झालं की मुलांनीही बघितलं की ज्या प्रोफेशनमध्ये आपले वडील आहेत किंवा आई आहे त्या प्रोफेशनमध्ये ते हॅपी नाही आहेत, त्यांना एवढा ताण आहे. जर का डॉक्टरी पेशामध्ये, मला डॉक्टर वानखेडेंना सांगावं असं वाटेल, जर का तुमच्या मुलांनी हे बघितलं की तुम्ही आनंदी नाही आहात, तुम्ही घरी आल्यानंतर काय बोलता, तुम्ही तुमच्या क्षेत्राबद्दल काय बोलता, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं की नाही, तुम्हालाच मिळालं नाही तर आम्हाला कुठून मिळणार, आणि दुरून डोंगर साजरे असतात, त्याच्याप्रमाणे दुसरं कोणतंतरी प्रोफेशन दुरून पाहिल्यामुळे ते चांगलं वाटतं, तर त्याच्याबद्दल अट्रॅक्शन येणं स्वाभाविक आहे. तर तेव्हा मुलांना त्या प्रोफेशनबद्दल आकर्षण निर्माण होईल. जर का खरंच तुमचं प्रोफेशन चांगलं आहे का, डॉक्टरीपेक्षा चांगल्या रीतीने केला तर फारच उत्कृष्ट असं हे प्रोफेशन आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय म्हणता, काय सांगता रोजच्या रोज, आणि त्याला काय त्यातलं फ्युचर दाखवता, ह्याच्यावरती हे खूप अवलंबून असेल. आणि त्याला प्रेशरच न करता त्यांनी स्वतः म्हटलं पाहिजे की मला हे करायचं आहे, आणि ते होऊ शकेल. ही खरी आदर्श अशी अशी रचना आहे. ही आधी असं आदर्श कुटुंबात घडत नाही आणि म्हणूनच ते कुटुंब असतं की जिथे आयडियल्स तुम्ही घडवायचा प्रयत्न करता, पण प्रत्येक गोष्ट ही आदर्श असेलच असं नाही.